जुनी पेन्शन योजना तसेच विविध मागण्यांकडे राज्य शासन दुर्लक्ष करीत असल्याच्या निषेधार्थ जिल्हाभरातील नगर परिषद आणि नगरपंचायतींचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केलंय. महाराष्ट्रातील सर्व नगरपरिषदा नगरपंचायतींमध्ये सुमारे 3,000 संवर्ग अधिकारी आणि 60,000 अधिक कर्मचारी आहेत. यामध्ये सफाई कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. या सर्वांना राष्ट्रीय निवृत्ती योजना लागू असेल असं राज्य सरकारनं जाहीर केलं होतं. या घोषणेला तब्बल 11 वर्षाहून अधिक काळ झालाय. यानंतर अनेक कर्मचाऱ्यांचा मृत्यू होऊनही आज अखेर कोणतीही पेन्शन योजना लागू केलेली नाही. त्यामुळे अधिकारी कर्मचारी संघटनेनं आंदोलनाचा बडगा उभारलाय. आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिनांक 3 सप्टेंबर रोजी निषेध मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. आम्ही दिनांक 29 ऑगस्ट पासून या संपाची बेमुदत संपाची सुरुवात केलेली आहे. आम्ही राज्यभरातील नगर परिषदांमध्ये हा एक प्रकारचं आंदोलन चालू आहे. या आंदोलनाचं सगळ्यात मुख्य आणि महत्त्वाचं कारण म्हणजे नगरपरिषदांमध्ये गुणवत्तापूर्ण काम व्हावं म्हणून राज्य शासकीय संवर्ग अधिकाऱ्यांची शासनानं नेमणूक केली. पण शासनानं नेमणूक केली, त्यांना राज्य शासकीय दर्जा दिला आणि त्या राज्य शासकीय दर्जाला वित्त विभाग मान्यता देत नाही. वित्त विभागाचं म्हणणं असं आहे की कलम संविधानाच्या कलम 309 अंतर्गत ह्या पदं नोटिफाय व्हायला पाहिजे होते, ती पदं नोटिफाय होत झालेली नाहीत, त्याच्यामुळं हा दर्जाला आम्ही मान्यता देऊ शकत नाही. याबाबत आमची अशी मागणी आहे की आमचं जे पालक डिपार्टमेंट आहे, आमचे जे नियुक्ती प्राधिकारी आहेत, माननीय आयुक्त तथा संचालक नगर परिषद प्रशासन संचालनालय यांनी त्याबाबत RR जे असेल, RR म्हणजे जे आमचे सेवा प्रवेश नियम असेल, त्या सेवा प्रवेश नियमात सुधारणा करावी. त्यास नगर विकास विभाग, वित्त विभाग, माननीय मुख्यमंत्री महोदय ज्यांची असेल त्यांची मान्यता घ्यावी आणि आम्हाला तात्काळ सेवार्थ आयडी द्यावा, जेणेकरून आमच्या मागण्यांची दखल घेतली जाईल. या मागण्यांची दिनांक 29 ऑगस्ट पासून दखल घेतली जात नाही आहे वरिष्ठ पातळीवरून, त्यामुळे आम्हाला हा संप सातत्यानं सुरू ठेवावा लागत आहे. साधारणपणे 2005 नवीन पेन्शन योजना लागू केली गेली महाराष्ट्रात, परंतु त्यानंतर नगर परिषदेच्या संवर्ग अधिकारी आणि नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना कुठलाही लाभ देण्यात आलेला नाही. आतापर्यंत कोण म्हणजे मागच्या 19 वर्षापासून कोणतीही पेन्शन नाही अशी विदारक अवस्था आहे. त्याचप्रमाणे NPS लागू न केल्यामुळे मोठ्या प्रमाणात 2005 पासून नंतर नोकरीत लागलेले आणि आता सेवानिवृत्त झालेले आणि मयत झालेले नगर परिषद कर्मचारी यांच्यावर मोठ्या प्रमाणावर अन्याय होत आहे. त्यांना कुठली भरपाई मिळालेली नाही. याशिवाय सर्व नगर परिषदेच्या संवर्ग अधिकाऱ्यांची आणि नगर परिषदांची म्हणजेच नगर परिषदेचा हिस्सा, शासनाचा हिस्सा आणि कर्मचाऱ्याचा स्वतःचा हिस्सा एका वेगळ्या अकाउंटवर ठेवला जातोय आणि त्याचं व्याज नगर परिषदा भरताय. महाराष्ट्रातल्या सगळ्या नगर परिषदांची आर्थिक परिस्थिती विदारक असताना याच्याकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातंय. म्हणजे कर्मचाऱ्यांचा आर्थिक तोटा तर होतोच होतोय, त्याचबरोबर शासनाचाही आर्थिक तोटा होतोय. जर ते पैसे वेळेत NSDL गेले असते, सगळ्यांना प्राण नंबर मिळाले असते, तर ही म्हणजे किती दुर्लक्ष केलं जात आहे. त्या सर्वांचाच तोटा आहे, फायदा कोणाचाच नाही, तरी त्याच्याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही. म्हणून नाईलाजास्तव आम्ही 29 पासून संपात उतरलो. आम्ही फक्त प्रशासकीय कामकाज बंद केलं आणि उद्यापासून आम्ही नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी अत्यावश्यक सेवाही पूर्ण महाराष्ट्रात बंद करणार आहोत. आणि आतापर्यंत आमची शासन स्तरावर कुठली दखल घेतली गेलेली नाही, इवन आम्हाला चर्चेला सुद्धा बोलवलं नाही. या उलट आमच्या विरुद्ध कारवाईचा पत्र काल आलेला आहे, पण आम्ही त्या कारवाईला घाबरणार नाही. आम्ही सगळे एक आहोत, नगर परिषद कर्मचारी संवर्ग अधिकारी सगळे एक आहोत आणि आम्ही एकजुटीने शासनाच्या वरिष्ठ कार्यालयांच्या या चुकीच्या वागण्याचा निषेध करतो आणि आमची शासन स्तरावर लवकरात लवकर दखल घेण्यात यावी, आमच्या मागण्या मान्य करण्यात याव्या, या तुमच्या माध्यमातून मी शासनाला विनंती करतो. आणि त्याचबरोबर मी महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेची माफी मागतो, कारण आम्ही काम करत नसल्यामुळं त्यांची गैरसोय होते. पण आमच्याकडं मागच्या 19 वर्षापासून दुर्लक्ष केलं गेलं, म्हणून आम्हाला नाईलाजास्तव इथं येऊन बसावं लागलंय, संप करावा लागलाय. महानगर न्यूज डेस्क, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.
कॉन्ग्रॅच्युलेशन वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती, आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला, सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU. किशोर वयीन आणि विवाह पूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9502007.